याच्या आधी देखील आम्ही पाण्याच्या विषयावर मोर्चा काढलेला आहे. आता पुन्हा तेच गेले महिना दीड महिन्यापासून पूर्ण या परिसरामध्ये पाणी पुरवठा होतच नाहीये, सुरळीत होत नाहीये. अतिशय कमी प्रमाणात कमी दाबाने पाणी पुरवलं जात आहे. आमच्या महिला भगिनी रात्रभर जागून त्या ठिकाणी पाणी भरतात, तरी देखील त्यांना पुरेल इतकं पाणी त्यांना मिळत नाहीये. आणि मोर्चा काढतोय असं म्हटलं पालिका अधिकाऱ्यांना कळलं तर कालपासून उच्च दाबाने पाणी मिळतंय, पाणी यायला लागलं. तर आज येतंय, तर याच्या आधी काय येत नव्हतं हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. त्याचं उत्तर घेण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे. मुळात आता आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की 40-45 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही या ठिकाणी राहायला आलो त्यावेळेस मुबलक प्रमाणात पाणी होतं, पाण्याचा कधीच प्रश्न उद्भवलेला नव्हता. पण आता ज्या या विकास जो आजूबाजूला होतोय, त्या नवीन नवीन इमारती या ठिकाणी बांधल्या जात आहेत, त्यांना पाणी पुरवलं गेलेलं आहे आणि आमच्या हक्काचं पाणी आम्हाला आता मिळत नाही आहे. याच्यामध्ये खासगी विकासक, सत्ताधारी आणि पालिका अधिकारी यांचं संगनमत आहे असं आमचं ठाम म्हणणं आहे. त्याचं उत्तर आज आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आहोत. आमचं पूर्वी पाणी या मालाड रिझर्वर मधून आमच्या पूर्ण विभागाला पुरवलं जायचं. त्या रिझर्वरची जलवाहिनी इथून कांदिवली पश्चिम, पोईसर, मालाड पश्चिम इथे नवीन जलवाहिनी जोडून ते पाणी आमचं तिकडे फिरवलं गेलं आणि आमचं हक्काचं पाणी चोरलं गेलेलं असा आमचा आरोप आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.